टिटवाळ्यात जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा सर्वत्र मानला जातो व साजरा केला जातो. या उत्सवाची यंदा टिटवाळ्यात भव्य अशी जय्यत तयारी व अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा सुरू आहे. आपण या टिटवाळा शहरामध्ये जय्यत तयारी सुरू केलेली आहे. काय कार्यक्रमाची रूपरेषा काय सांगाल? उद्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कल्याण तालुक्यामध्ये श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उद्या दिवसभराचा कार्यक्रमाची रेंचला आम्ही आयोजित केलेली आहे. त्यामध्ये सकाळी बरोबर 9 वाजता सर्व तालुक्यातले आदिवासी लोक पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांची असलेली संस्कृती आणि त्यांचे नाच असा कार्यक्रमाचा रूपरेषा असणारे सकाळी 9 वाजता इंद्रनगर सावरकरनगर त्या ठिकाणी लोक एकत्र जमून टिटवाळा गणपती मंदिर या पार्किंगपर्यंत लोक नाचत गाजत आनंद साजरा करून जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं श्रमजीवी संघटनेने ह्यावेळेला हा जागतिक आदिवासी दिन कल्याण तालुक्यामध्ये साजरा करण्याचा एकमेव उद्देश ठेवलेला आहे की या आदिवासी जागतिक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सर्व जातीय धर्माचे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि हा आदिवासी जागतिक दिन हा मोठा उत्सव देशामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने आम्ही विशिष्ट समाजाचे लोक विशिष्ट आदिवासी लोक अशी एकेकोणा जातीची लोक न घेता सर्व जाती धर्माची लोक घेऊन हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही विशेषतः ह्या भागातले प्रतिष्ठित जे नगरसेवक आहेत या भागामध्ये समाजसेवा करणारे लोक आहेत अशा लोकांना कार्यक्रमाला या ठिकाणी मान्यवर म्हणून बोलवले आहेत. त्याचबरोबर तहसीलदार साहेब या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुक्यातून साधारणतः 1000 लोकांचा आम्ही अंदाज केलेला आहे. 1000 पेक्षाही जास्त लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि विशेषतः हा कार्यक्रम या कल्याण शहरामध्ये आणि टिटवाळा भागामध्ये कधी न लोकांनी पाहिलेला हा कार्यक्रम आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कार्यक्रमामध्ये विशेषतः आदिवासी लोक त्यांची पारंपरिक वेशभूषा जे पूर्वी लोकांनी पूर्वज जे लोक वेशभूषा वापरायचे त्या वेशभूषामध्ये विशेषतः लोक येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले जे साधनं आहेत उदाहरणार्थ त्यांचा उदरनिर्वाह जे मासेमारीमध्ये जाते त्या मासेमारीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्यसुद्धा सोबत घेऊन येणार आहेत आणि विशेषतः जंगलातली फुलं जंगलातली पानं जे पूर्वज आदिवासी लोक डोक्याला लावायचे महिला लावायच्या त्या महिला डोक्याला लावून या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान या तालुक्याचे अध्यक्ष विष्णुभाऊ वाघे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि त्यांनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये खूप मेहनत अच्छा दिवसाने घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.